ही मूलभूत गोष्ट आहे जी प्रत्येक मनुष्यानं केली पाहिजे थोडं अंतर तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल अचानकपणे मनाची सगळी हालचाल थोडी गमतीदार वाटू लागते अचानकपणे तुम्ही पाहाल तुमचं शरीर आणि तुमचं तुम्हा मन तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता ते पुन्हा कधीच तुमच्यावर राज्य करणार नाही शारीरिक कष्ट मी माझ्या प्रगतीसाठी एक संधी म्हणून कसे वापरू शकतो कष्टांना विकासाची संधी म्हणून कसं वापरायचं जेव्हा आपण कष्ट म्हणतो जीवन फक्त शारीरिक दृष्ट्या कष्टप्रद असू शकतो मानसिक कष्ट तुमच्यामुळे निर्माण होतात पण शारीरिक कष्ट हे त्या प्रदेशामुळे परिस्थितीमुळे अनेक गोष्टींमुळे होऊ शकतात तर शारीरिक कष्टांमध्ये काही वेदनाही असू शकतात तर शारीरिक कष्ट जे लोक शारीरिक कष्टातून जातात ते कायम आणखी मजबूत होऊन बाहेर येतात असं की नाही नेहमीच तुमचं प्रशिक्षण याच उदाहरण आहे कदाचित सैनिक होण्याचं प्रशिक्षण युद्ध लढण्यापेक्षा एक कठीण असत युद्धातला धोका वगळता कष्टांचं बघायला गेलं तर प्रशिक्षण म्हणजे निरथर कष्ट वाटत नेहमीच हे सैनिकासाठी खरंय हे का योग्यासाठी सुद्धा खरंय पहाटे चार वाजता उठा आणि योग साधना करा मन तुम्हाला विचारेल अरे मूर्खा तू का उठलास सगळेजण झोपलेत हो <laughs> योग्यासाठी सुद्धा ही समस्या आहेच मन म्हणेल अरे मूर्खा काय तू पहाटे चार वाजता उठून बसतोस आणि काय करतोस हे सगळेजण झोपलेत ते सात वाजता उठतात आणि कॉफी पितात तू काय करतोस पण तुम्ही स्वेच्छेनं शरीराला त्या कष्टातून जाऊ देत ते तुम्हाला अशा जागेवर पोहोचवतं जिथं इतर कुणीच पोचू शकत नाही का तर कष्ट शारीरिक कष्ट ही एक प्रचंड शक्यता आहे कारण मानवी शरीराची प्रकृतीच अशी आहे की केवळ त्याचा उपयोग केल्यानं ते, ते सुधारत जर तुम्ही आवडीनं केलं तर तुम्ही आनंदानं कष्ट करू शकता जर तुम्ही अनिच्छेनं केलं तर ती सर्वात भयंकर गोष्ट बनेल तर प्रश्न फक्त इच्छुकतेचा आणि अनिच्छेचा आहे जसं की मी सुरुवातीलाच म्हणलं ते काही तुम्ही राहता त्या अं uh... प्रदेशाच्या वास्तवाची थट्टा करायला नव्हतं ज्याला तुम्ही कठीण ड्युटी समजता जर तुम्हाला सैन्यात कुणाला शिक्षा द्यायची असेल तर त्याला वीस हजार फूट उंचीवर ड्युटी देत पण जे लोक गिर्यारोहणासाठी आणि इतर गोष्टींसाठी जातात त्यांना वीस हजार फूट उंचीवर चढत जाणं म्हणजे अगदी मस्त वाटत नाही का तर काय फरक आहे फरक फक्त मानसिकतेच आहे कुणीतरी आवडीनं करतय कुणाला तरी वाटतं की त्यांना ते, ते करायला सक्ती केली गेली आहे एवढाच फरक आहे हे पहा जीवन फक्त एवढंच आहे आपण जिथं कुठं असू जे काही आपण करत असू आपल्या आयुष्याच्या कुठल्याही क्षणी जर आपण ते इच्छुकतेतून केलं तर ते स्वर्गासारखं वाटतं जर आपण ते अनिच्छेनं केलं तर तो आपला नरक आहे नाही का काही अगदी काही गुलाबजामुन आवडतं का तुम्हाला नाही नाही मी त्या अधिकाऱ्यांना विचारतोय गुलाबजामुन आवडतो तुम्हाला तर आता सध्या मी खूप सारे गुलाबजामुन आणणार आहे आणि तुमच्या तोंडात कोंबणार आहे एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक गुलाबजामुन तो तुमच्या आयुष्याचा सर्वात भयंकर अनुभव ठरू शकतो नाही का जेव्हा तुम्हाला गुलाबजामुन खायचा असतो तुम्ही तो तुमच्या हातात घेतला आणि आवडीनं खाल्ला तो किती मस्त लागला जेव्हा तुम्हाला तो नको असतो जर कोणी तो, तो तुमच्या घशात कोंबला तर ते भयानक वाटतं सो डिफरन्स इज ओनली इन अनविलिंगनेस तर फरक फक्त इच्छुकतेचा आणि अनिच्छेचा आहे ही मूलभूत गोष्ट प्रत्येक मनुष्याने केली पाहिजे हे पहा आता सध्या आपण जे काही करतो कदाचित माझ्याकडे संधी असली असती तर मी दुसरं काही केलं असतं पण आता सध्या मी हे करतोय समजा जे काही मी करत असेन जर तुम्ही तुमच्या इच्छुकतेतून केलं तर तुम्हाला न आवडणारी गोष्ट सुद्धा एक अद्भुत प्रक्रिया होते जर तुम्ही ते अनिच्छेनं केलं तर मग तुम्ही पाहाल ती एक भयानक प्रक्रिया होते पण मला हे आवडत नाही मी का ते आवडीनं करावं ठीक आहे जर तुमची निवड दुःखी व्हायची असेल तर चालू द्या जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते उद्या करू नका पण आज जेव्हा तुम्ही ते करताय तुम्ही ते आवडीनं करा जर तुम्ही ते आवडीनं केलं तर अगदी ती गोष्ट जी तुम्हाला वाटतं तुम्हाला आवडत नाही ती गोष्ट सुद्धा खूप आनंददायी होते आणि तुमच्यासाठी एक विकासाची प्रक्रिया होते तर नक्कीच शारीरिक कष्टाचा उपयोग केला जाऊ शकतो अगदी मोठ्या प्रकारे स्वतःसाठी संतुलन आणि कल्याण साधण्यासाठी मानसिक कष्ट या पूर्णपणे तुम्ही निर्माण केलेले असतात इतर कुणीच ते तुमच्यासोबत करत नाही केवळ तुम्हीच ते स्वतःसोबत करू शकता नाही का ते थांबवण्यासाठी तुम्ही जसं मी म्हणालो ईशक्रिया ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे कारण हे तुमच्यात अंतर निर्माण करेल थोडं अंतर थोडं अंतर तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल हे असं आहे तुम्ही ट्रॅफिक जॅम पाहता ट्रॅफिक जॅम झालंय तुम्ही त्यामध्ये अडकला आहात सगळेजण एकमेकाला शिव्या देत आहेत चिडतायत आणि दिल्लीमध्ये तर एकमेकाचा जीवही घेतात ट्रॅफिक मुळे लोक एकमेकाचा जीवही घेतात तुम्हाला माहिती आहे समजा तुम्ही एखाद्या विमानामध्ये किंवा हेलिकॉप्टरमधून जात आहे आणि तुम्ही खाली पाहिलं ट्रॅफिक जॅम दिसायला अगदी छान दिसतं बरं का हे कधी तुमच्या लक्षात आलंय का अगदी सुंदर दिसत फक्त थोडं अंतर निर्माण झालं ना तीच गोष्ट तुमच्या शरीरासोबत आणि मनासोबत लागू आहे जर तुम्ही थोडं अंतर निर्माण केलं जेव्हा मी अंतर म्हणतो तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुमचं शरीर तुम्ही जमा केलेलं आहे तुमचं मन तुम्ही निर्माण केलंय त्यापासून अंतर निर्माण करणं शक्य जर तुम्ही थोडं अंतर निर्माण केलं अचानकपणे मनाची सगळी हालचाल अगदी गमतीदार वाटू लागते चांगलं नाही वाईट नाही काहीच नाही नुसतं मोठी गंमत वाटते फक्त तुम्ही त्यात अडकलेले असताना तुम्हाला ते चांगलं वाईट असतं एकदा का तुम्ही त्यापासून जरा बाहेर असला अचानकपणे तुम्हाला दिसत तुम्हा शरीर तुमचं तुम्हा मन तुम्हाला हवं त्या प्रकारे वापरू शकता ते पुन्हा कधीच तुमच्यावर राज्य करणार नाही तर शारीरिक कष्टांचा नक्कीच उपयोग केला जाऊ शकतो ही एक मोठी संधी बनू शकते मनुष्याना स्वतःला ताकदीच्या आणि स्वास्थ्याच्या खोल स्तरावर घडवण्यासाठी मानसिक कष्ट ही तुमची निर्मिती आहे तुम्ही ते थांबवलं पाहिजे